इचलकरंजी शहरातील तांबेमाळ शाळेतील पूरग्रस्तांना नगरसेवक सागर चाळके यांचा मदतीचा हात. इचलकरंजी शहर व परिसरासह कोकण भागात झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने इचलकरंजी पंचगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे इचलकरंजी पंचगंगा नदी परिसरात पुराचे पाणी शिरल्याने सदर भागातील हजारो कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. त्यातील काही कुटुंबे नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या तांबेमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा क्रमांक 23 येथे स्थलांतरित करण्यात आली आहेत. या नागरिकांना दिलासा व धैर्य देण्यासह त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था नगरसेवक सागर चाळके यांनी केली आहे. तसेच गेल्या दोन दिवसापासून पूरग्रस्त नागरिकांना चहा पाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी 350 नागरिक वास्तव्यास आहेत.